अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची 24 जानेवारी 2024 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता शेंदुर्णी सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटी आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते यांनी संजय गरुड यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर आपले विचार मांडले। काहींनी संजय गरुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडू नये तसेच अन्य पक्षात प्रवेश करू नये अशा भावना व्यक्त करतानाच संजय गरुड यांनी कोणताही निर्णय घेतला तरी त्यांचे समर्थन करण्याचे संकेत दिले, तर बहुसंख्य कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा दिलाय। जामनेर तालुक्यातील 90,000 मतदारांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांनी माझ्यावर 3 वेळा भरभरून विश्वास दाखवला। त्यांच्या हिताचा व भावनांचा विचार करून 2 दिवसात पक्षप्रवेशाचा निर्णय घेणार आहे, त्याविषयी सर्वांना कळवणार आहे व सर्व माझ्या निर्णयाचे समर्थन करतील अशी अपेक्षा संजय गरुड यांनी व्यक्त केली आहे। निर्णायक समितीचे अध्यक्ष मित्रतुल्य सहकारी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय निरुपर दादा, दुसरे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रदीप भाऊ, शिंदोली जिल्ह्याचे माजी चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय कैलास दादा, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय नाना भाऊ, आदरणीय विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर भाऊ, आदरणीय माजी पंचायत समिती सदस्य आनंद गोटू पाटील सांगोत, आदरणीय तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास भाऊ राजपूत, आदरणीय शेतोरी जिनिंग प्रेसिंगचे माजी संचालक आदरणीय रघुनाथ भाऊ पाटील नांदेकर, आदरणीय मोहरे साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे सागरजी जैन, या ठिकाणी युवा नेते विश्वजित भाऊ पाटील, त्याचप्रमाणे कोंढापूर विकास सोसायटीचे चेअरमन आपले पाहुणे आदरणीय कैलास पाटील, आदरणीय सुस्ता भाऊ, आमच्या गावचे माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय शांताराम बापू, तुकसेलमधले माझे सहकारी आदरणीय देवीदास भाऊ महाजे नेकुर्जीकर, आदरणीय महबूब भाई, आदरणीय राजू पवार, आदरणीय याचे यादव साहेब, पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय किशोर दादा आपले सुधाकर भाऊ, पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय किशोर दादा, शेंदुर्णी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन आदरणीय नाना काका, पौरपेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी आणि विद्यमान जिनिंग प्रेसिंगचे संचालक आदरणीय श्यामभाऊ साळवे, सर्वांचे नाव माझ्या लक्षात येते, दावा घ्यायची म्हटले तर संध्याकाळ होईल। सगळ्यांचा ज्येष्ठाश्रेष्ठांना पितृतुल्य मंडळी नमस्कार करतो, तरुण कार्यकर्त्यांना जय 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 महाराष्ट्र करतो। मित्र, परवा जामनेरमधल्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे मला फोन आले, अबुलाला ऐकले त्या फोन करता माहिती नाही, मुस्लिम आहे पण भावना कशा आहे पाहून घ्या। आगे आगे बोल, कुठे मग उद्या बोला वाचा बोला। हॅलो, नगर परिषद जामनेर पाहिजे बोलता होई सही आहे का नाही नाही बोलणं शक्य झालं। नगर परिषद जामनेरच्या चौकात 6 वाजता रामाच्या प्रतिमेची पूजा आहे आणि आपले को हिंदू वरती जरूर आहे, तू जरूर आव आता एक मुस्लिम समाजातला कार्यकर्ता येत असतो त्याची भावना ठेवून जर मी गेलो असेल आणि आपल्याला राम तर प्रत्येकाच्या हृदयात येऊ त्याच्यावर जर पक्षातील लोक ट्रोल करत असतील तर त्या या नेते मंडळीची जबाबदारी होती की त्यांना खंडन करायचं काम होतं, त्यांना दाबायचं काम होतं, खरं आहे का खोटं आहे? अनेक वेळा माझ्यावर ट्रोल झाले, पक्षांतर्गत वार झाले, अरे
कॉर्नर शहर पुस्तक वाचा, नेपोलियन बोनापार्ट पुस्तक वाचा, मला दुश्मनांच्या हजार तलवारींचं भय वाटत नाही, पण घरातून जेव्हा आपल्या विरोधात पत्रक निघत क्रोल घ्यायला जातो तिथं मला जास्त भय वाटत, त्यातला मी माणूस आहे. 1760 वेळा विषय झाले की यांना हवा अध्यक्षपद एक, कोणतंही पद एक, कोणाची निवड करून आणली की संजय करून क्रोल. खरं पुढे जाता भाऊ साबळे, मी जात पात मानणारा माणूस नाही, मानणार नाही, मानत नाही. आमच्या गरुड घालण्याचा वसूल आहे. काही लोक म्हणतात राष्ट्रवादी महाराज यांचा पक्ष मारण्याचा अध्यक्ष झाला पाहिजे. अरे केले ना आपण 4-5 अध्यक्ष, काय कोण पडली तिथे सुद्धा विरोध करून आणला तर काम करून यायचं. लोकांना सांगत राहायचं तो आपते घोर आहे, खंडणी घोर आहे. आज 1.5-2 वर्ष झाली विलास राजपूत अध्यक्ष, कुठे खंडणी मागितली कोणाला? अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगावं त्याच्यावर हात ठेवून. ज्यांनी ज्यांनी आरोप केले, कोणता छोटा मोठा कार्यक्रम आला की संजय ग्रुपच्या खिशाकडे पाहिजे पैसा कुठपर्यंत पुरणार आहे. मला एक संसार आहे, 2 पोर आहे, बायको आहे. खरं आहे कुठे 2.5-3 कोटीचे प्रॉपर्टी विकले 2-3 वर्षात, कोणी विचारलं मला? कारण आपले हातात चूक झाले, आपल्याला मारावं लागणार. कुठपर्यंत सहन करायचं? पद दिले काम करायचे नाही, जो काम करतो त्याचे पाय ओढायचे. 30 वर्ष झाले काँग्रेसमध्ये मी चेंजबॉम होती, राष्ट्रवादी जॉईन केली तेव्हापासून मी इनबॉम होती. कोणी नेता त्यांना समजावलं तयार नाही. संजय गरुडला तिकीट मिळालं तर आम्ही काम करणार नाही, हे वाक्य आहे की नाही आपल्या राष्ट्रवादीच्या मागे? खरं सांगा कोणाचं आव्हान काम आहे? कुठपर्यंत संजय गरुड सहन करीन का करीन? वरचे रेजर निश्चिम प्रेम आहे. 80-83 हजार मतदान मी एकट्याने मिळवू शकलो. तुम्ही सगळे त्याच्यात गावाचे काम, गावाचे थेंब टाकलेले, रक्त अडवलेले, नेते असतील, कार्यकर्ते असतील. अरे सगळे तुम्ही 2 दिवस झाले पक्षात येता, पदं घेता, अरे आमच्यावर टीका करायला लागतो? अरे आम्ही जिथे राहू तिथे निष्ठेने राहू, आणि जिथे जाऊ तिथे टंकीच्या चोटणी जाऊ. गावांना हे फक्त मला विचार ऐकायचे. अजून मी आत्मचिंतन करणार आहे. आज ज्यांनी ज्यांनी भाषण केले त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर मी आत्मचिंतन करणार आहे. मी नावं आणि मुद्दे सुद्धा लिहून घेतलेले. कुठपर्यंत विरोध करायचा हो? कोट्यानाट्या केसेस झाल्या, कोणी धावणार नाही, कोणीच नाही, विचारपूस सुद्धा नाही. मुलावर झाली, माझ्यावर झाली, भावावर झाली, माझ्या कार्यकर्त्यांवर झाली. खरं कोठे सुधाकरांना DYC सांगायचा, PSI PI सांगायचा, घरी थांबू नका, तुम्ही पळून जा, अटक पूर्वसाठी ट्राय करा. PSI ला सांगितलं शिरसाट साहेबांना, तुम्ही वर्दी घातली ना, शपथ घेतली, 100 अपराधी सुटले तर चालतील, पण एका निर्भर झालेल्या शिक्षा होता का मला? दरोडे सारखी केस? अरे ज्यांच्या बापांनी आपल्या वारलेल्या भावाच्या नावासाठी, शब्दासाठी 13.5 एकर जमीन बे घरवासियांसाठी दान दिली, हे महाराष्ट्रात एखादं उदाहरण दाखवा. असं शब्दावर चालणारं घर आहे, शब्द पाळणारं घर आहे, आणि ते संस्कार आमच्यामध्ये. ज्या पक्षात राहतो तिथे निष्ठेने राहतो. अनेक आमिष आले, अनेक पदं हे आले. मी निर्णय घेईल तो आता कार्यकर्त्यांसाठी. माझ्या जीवनाचा अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे. 60 वर्षाच्या पुढे वय झालेलं आहे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण हे 82-83 हजार मतं मिळवून देणारे कार्यकर्ते पक्षाच्या भरोश्यावर, माझ्या शब्दावर, नेत्यांच्या शब्दावर, त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यात मी पूर तुम्ही प्रति कोणीवर आपण पैसे घेतले का? पगार मंजूर करायचे 42 प्रकरण मंजूर केले एका वर्षाच्या माणसाने. त्या ऑफिसमध्ये बसा, पुढच्या नावच्या पुढच्या घेऊन दिल्या, कॉम्प्युटर घेऊन दिला. कोणासाठी करतो आम्ही? मी घेतो पण अंगणवाडीमध्ये माझ्या काळात भरती झाली. एकच वर्ष अशोकच्या वडांनी मला अध्यक्ष केलं, एक वर्ष माझ्या मिसेसला गेलं, जिल्हा परिषद सदस्य होते म्हणून. 267 चौकीदार आपल्या
अंगणवाडीचे सेविका मदतनीस नेमले. किशोर तुमच्या पत्नीने सुद्धा माझ्या घरात नेमलं. खरं कुठे किशोर कोणाची चहा घेऊन प्रामाणिक वागून जर असे वार पक्षात राहून अरे समोर या मी समोर लढाई जाणताय झाली पेमी पोटं घरून काय भाग घेता स्वतःच्या या कार्यकर्त्यांना मी वैतागले भाऊ. हे आवरणं तुमच्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शकाचं काम होतं पण कुणी कुणी उभारत नव्हतं. तिकीट मागायची वेळ आली अरे लोकशाही आपल्या पक्षात पवार साहेबांसारखं नेतृत्व आहे आपलं माघारा ज्याला मिळेल त्याचं काम करून मी रेसच्या बाहेर राहतो. पण नाही रे संजय गुरुला तिकीट भेटलं तर मी काम करणार नाही ही कोणती भावना आहे. आणि मी जर ठरलो तुम्हाला तिकीट मिळून देणार मी तर मग मुरुगा मी आज बोलतो त्या मी जात सोडून देतो पण जात सोडत नाही. दिगंबर भाऊच्या पवार पक्षाने तिकीट नाकारलं उभे उभे सोडलं सोडला की नाही भाऊ पक्ष भाऊला म्हटलं मुंबईतून तिकीटच घेऊन जाऊ मग ते बस पथकाने येणं होईना तिथं खरं कोण्या भाऊ राष्ट्रवादीचं तिकीट आणलं. अरे जो माणूस जामनेर तालुका म्हणजे संजय गरुड आणि दिगंबर केशव हे कारण दोन बाजू आहे बाहेर सुद्धा ओळख आहे प्रदेशावर ओळख आहे राज्य जिल्ह्यावर ओळख आहे भेदभाव कधी केला नाही जातीपातीच्या भिंतीतून मी आपल्या सोयीसाठी उभे गेले हो रामराज्यात कोणती जात होती कोणती पार होती नुसत्या त्या रामाच्या पूजेला गेलो पाचच मिनिटं लागलो रुमाल टाकला म्हटलं भाऊ भाजपचा नाही ना म्हणे नाही नाही रामाचा कोण होतं माझ्या बरोबर अनेक कार्यकर्ते होते माझ्या बरोबर काय चूक केली आहे एवढं ट्रोल देखो आगे होता होता की आहे मोहन चौधरी नरेंद्र जंजाळ जो आपल्या पार्टीत नाही. अरे त्यांची लायकी नाही ते आमच्यावर जर ट्रोल करतायत बाकी नाही ते काय करताय काय करताय आवराल पाहिजे ना संजय गुरु सगळ्यांना मी बेस करू शकत मी बाहेरच्या तलवारीला घाबरत नाही मी घरच्या तलवारीला घाबरतो. ही जी निवडणूक झाली एज्युकेशनची आजही माझ्या हृदयातून दुःख गेलेली नाही. 80 वर्षाची आपली बाप दादांची परंपरा डोळ्यासमोर खंडित होते आणि रक्तातल्या नात्याशीला डाव लागतंय हे दुःख मनाला आजही पोहोचतंय. हे ट्रोल झाल्यापासून झोप नाही मला त्या निवडणुकीत मला 3-4 दिवस शेवटची झोप लागली. अरे राम हा सगळ्यांचा आहे ना काय चूक होती माझी सांगा एखादी कुठून उभं राहू आपण वाटलं हरक्याला मार्केट कमिटीला तिकीट दिलं करमाडच्या त्यांनी मध्ये मध्ये टोल केलं प्रशांत डॉक्टरला काढलं प्रशांत डॉक्टर 43 वर्षाचे जरा पक्षाचा नियम प्रोटोकॉल समजून घ्या 35 वर्षापर्यंत युवक अध्यक्ष राहतो अरे तुम्हाला पक्षाची प्रोटोकॉल माहिती नाही शिस्त माहिती नाही तुम्हाला जायचे जाऊन लेटर आणून देतो तुम्ही कधी कोणते शिबिर अटेंड केले नाही आणि तो तुम्हाच्यावर आणल्या जरा त्याच्या आधी दोनदा तीनदा बोलला मला राजीनामा द्यायचा आहे म्हटलं देऊ नको राजू रामदास पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी उपोषणावर बसले नव्हता माजी अध्यक्ष एक पंचायत समितीमधला कारकून आपल्या लोकांचे घरकुलाचे विहिरीचे आणि काय कोठ्याचे प्रस्ताव काढून फेकून देत होता त्याच्या बदलीसाठी आपलं सरकार होतं 3-8 वर्ष त्याच्या बदलीसाठी 8 दिवस उपोषणात बसला ऊन वारा पाऊस सगळं सहज असे मुसूर साहेब ग्रामविकास मंत्री होते स्वतः साहेबांनी फोन लावलेला होता काम झालं की किशोर पाटील खरं सांगा जोरात बोला जरा सरकारमध्ये काम घेऊन गेलो 38 ग्रामपंचायती आले आज दादा आपल्या 72 पैकी या ग्रामपंचायतींना तोंडापूर असेल वाकूत असेल वाकडी असेल सोनाळा असेल गावापाहून 25 लाख 20 लाख 15 लाख असे द्या 25-15 हजार निघाली तुम्हाला द्यायचे अधिकार आहे काय मागते म्हणतो तुम्ही 3-3 वेळा 4-4 वेळा पडता म्हणे तिथे अरे कुठे कार्यकर्ते किशोर भाऊ माझ्याबरोबर बऱ्याच वेळा होते विलास राजपूत होते दत्त साबळे माझ्याबरोबर होते कार्यकर्त्यांवर खोटेराट्या केसेस करून त्यांचे पदं काढले गेले कुठपर्यंत त्यांनी घांबाळाला पदक मिळवायचे आणि अशा पद्धतीने काढून घ्यायचे उगवते तारी तुम्ही याच्यात बसलेले बरेचसे
आमचं समजलो तुम्ही आमच्या घालणारा तुमच्याकडे रक्त आटो, पण तुम्हाला आता भविष्यात काहीतरी मिळालं पाहिजे. आपल्या पक्षामध्ये आमदार मंत्री फक्त त्यांचा त्यांचा मतदार झालो, शनिवार रविवार काम कार्यक्रम घेतला तो द्यायचा नाही. काय कार्यक्रम देतात तुमच्या मतदार सांगा, तुम्ही तीन तीन चार जवळ किती वेळा ऐकायचंय आमदार पदाच्या पेक्षाने. कोणी म्हणतं फौजदार तर आवडला, मी कार्यकर्त्यासाठी काही वाढतंय. 30 वर्षापासून जे नेते कार्यकर्ते खांदा खांदा लावून काम करताय त्यांच्यावरचा अन्याय कुठे ना कुठे केसेस मी पाहू शकत नाही. संभाजीवाडी बिलवाडीचा बिलवाडीचे कोण आले इथे, किती महिने झाले दिनकर दिनकर बोलतो बाहेर आहे, 3 जण फ्रॅक्चर घरात नातेवाईकाकडे लपलेला आहे, अटक पूर्वी मिळत नाही. जीवा भावाचा आहे, जीवा भावाचा कार्यकर्ता आहे, जीव तळपळतो. काही चूक नसताना त्याला बाहेर बसावं लागते, त्याच्या शेतातली कपाशी दुसरे लोक वेचून नेत आहे. अरे गोडे दिनकर पाटील, आपलं सरकार असताना पोलीस स्टेशनला फोन लावा साहेब, तहसीलदारला फोन लावा, तहसीलदारला फोन लावा. आज आपल्या कार्यकर्त्याची माझ्या वडीची केस आहे, पीक पेरेची केस आहे, तहसीलदार मी कॅबिनेट आहे असं का? मी प्रांत आयुक्ताला सांगतो, आयुक्त कलेक्टर सांगेल तोपर्यंत तिकडे निकाल लागून जातो. कामं जर होणार नसले पवार साहेबांसाठी आणि जय पाटलाने जे काम केलं माझं वेळोवेळी सैकल साहेब हे मंत्री ऐकत की फोन करा, त्यांनी फोन लावून सुद्धा कामं झालेली नव्हती. काय करणार मग साहेबांना एक दिवस बोललो की मंत्रीची बाजू घेईन तुम्ही, यांच्यावर 2-2, 3-3 मतदारसंघ जिथे 2 नंबरवर आपल्या जागा आहे ते दत्तक त्या यांच्यावर जबाबदारी टाका. पुढच्या वेळेस या 3 पैकी 2 तुझ्यासहित 2 तरी आमदार दिसले पाहिजे तर तुला मंत्रीपद भेटले. साहेब मला एकदम बरोबर म्हणे आपला उपयोग, हा फॉर्म्युला एकदम बरोबर आहे. बोललो की निघा मग बाबा काही नाही, मंत्र्यांनी एखाद्याने ऐकून घेतलं, प्रदेशला त्या कारण सोडून दिलं, पक्षाचा दाबा घेईल कार्यकर्त्यासाठी केलं नाता बंद उदाहरण दिलं. मी बऱ्याच वेळा आमच्या गावात 97-98 मध्ये तारा ठेवून एक बकऱ्या दाणारा मुरगा शेताचा उतारा मागायला गेला, तारा ठेवी आपण दिलं 7-8 वर्षाची महसूल बाकी आहे, तुला उतारा घेऊ शकत नाही, बाहेर निघाला. तेव्हा काय 15 का 20 पैशाचं का 25 पैशाचं कारण होतं. जय श्रीराम प्रिय नाता भाऊ सनबीबी आज रोजी इतक्या लोकांमध्ये मी उतारा मारली, रुमाला अपमान झाला. पत्ता सुद्धा वेळेवाडा नाता भाऊ मंत्री मुंबई पूर्ण पत्ता गिरी ते पत्र आज मंत्रोळे नाता भाऊचा 8-8 दिवसात कलेक्टर पत्र आलं. उतारा घ्यायला चॅलेंज करून गेला होता एवढ्या लोकांमध्ये. 1 दिवस माझा उतारा तो घरी घेऊन येशील मला, 9व्या दिवशी तो पुढे पुढे तो तारा घेऊन तारा घेऊन मागे. ही संघटना उभी आहे लोकांनी, यावेळी धोरण पाहिजे अगदी तळमळ आहे की या पक्षात राहतो ना या पक्षाची संघटना उभी राहिली पाहिजे. या मंत्र्यांनी असं वागलं पाहिजे. एकेकाळात 10-10, 11-11 आमदार काँग्रेसचे राहत होते, 2 खासदार काँग्रेसचे राहत होते. आता मुली 35-40 वर्ष कष्ट उपसले पक्षाची बांधणी गेली हे डोळ्यासमोर घेऊ धरले ना आपल्या. ट्रोल करायला संजय करून मोकळा, अर्ज करायला संजय करून मोकळा. या फुलाना तरी कुणी स्वागतासाठी फक्त पद द्या आणि आम्हाला फिरवू द्या. अरे तुम्ही जामदारमध्ये राहता, तर ठिकाणी तहसीलमध्ये जा, पोलीस स्टेशनला जा, पंचायत समितीला जा, BNC मध्ये जा, या ऑफिसला जा. मी फोन लावतो ना प्रत्येक MP कुठे बोलणार आहे, कोण आला माझा निर्णय घेऊन 1 दिवसात 2 दिवसात होईल. पकडो अगर ना पकडो, तुम्ही दिलेलं शब्द, तुम्ही दिलेला माझ्यासाठी गाळलेला घाम वेळ आयुष्यातलं क्षण क्षण मंत्र्यांच्या घरामध्ये तुमचं
तुमच्या सगळ्यांची असलेली भागीदारी मी या विषयावर विसरू शकणार नाही. माझ्या अंगाची चांबडी जी तुमच्या पाया घालली तरी मी तुमचं कोणाचे उपकार विसरू शकणार नाही. पण मला आता काही ना काही निर्णय एक तर मी शब्द राहणार होतो, राजकारण सोडून देणार होतो. सोडलं ते 80,000 ते 80,000 दोन वेळा मला मतं मिळाली यांचं काय डोळ्यापुढे प्रश्न येतो, डोक्यात विचार येतो. त्या आपण मी शकलो नाही समोर आला तर त्यांनी माझ्यासाठी मतदारांना दाखवून किती असो कार्यकर्ते असतो त्यांना माझ्यावर सोडून कसं झाले. अनेक उदाहरणं आहेत, पक्षांतर्गतच खूप गोळे आहे. समोरचे जे वार्ता आम्ही झेलत होतो कुठे राहिले ते शिष्या समोर गेलो, आम्हाला फोन यायचे आमच्या वाजेच्या नेत्याशी बोलून घ्या एका मिनिटात केस मागे होईल. म्हटलं हे गरड करण्याचं रक्त आहे, मोठ्या केससाठी जेलमध्ये जाऊ, पण लाचार होणार नाही. हायकोर्टासाठी पूर्व मिळाला एका मिनिटात. काय सर करत आहे सगळं डावर राहून टाकलं, एकमेकांचे काम करत राहायचे आणि खूप मोठ्या घरात राहायचे. आपल्याला माझ्या घरात हे तर या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये बी होतो पण आपण तर काँग्रेसमध्ये नव्हता. सांगितलं की ते थांबत होते लोक आपसा आपसात ते पण ते बी सुरणार होते, इमेजावी बी सुरणार होते आणि आता आत घरून लगेच कामाला लागत होते. पण या पक्षात हा उत्तर ध्रुव तर तो दक्षिण ध्रुव कुठपर्यंत जाणार आहे समजावला. मी आपण आपण सुटी असं वाटत लागलो आपण आपण पडतोय. अशा पद्धतीने मी जोही काही निर्णय घेईल तुम्ही कोणी सोडून नाही गेले तर मी तुमच्यावर कोणावर नाराज होणार नाही. तिथे थांबलो तरी मी कोणावर नाराज होणार नाही. पण आता मला राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी मी कमिटमेंट करील तर माझे कार्यकर्ते वाऱ्यावर सुटलेले पाहिजे, त्यांचे कामं झाले पाहिजे, त्यांच्यावर आणि अत्याचारही झाले पाहिजे. ज्या माझ्या मनातल्या तुमच्या आज मी डोळेने काही काही कार्यकर्त्यांवर खोट्याटे केसेस पाहिलेले अनेक पाहिले. काय त्रास होतो एका माणसावर केस झाल्यावर चांगल्या चांगल्या घरातल्या लोकांवर केसेस झाले. सरकार असून की नसून की आपल्याला काही फायदा नाही. या अनुभव नाही या अनुभवाचे कोण आहे आज तुमच्या समोर व्यक्त केले पाहिजे. दिगंबरदाच्या भावना समजू शकतो मी, त्यांनी खूप काही केलंय आम्ही दोघं एकंदाराच्या दोन बाजू समजतो, जिल्हा समजतो, राज्य समजतो, तुम्ही समजता. आमच्या मध्ये सुद्धा मी त्याच्याकडे टाकण्याचा प्रयत्न झाला पण आमचा फिजिकलचा जोड होता म्हणून आम्ही प्रत्येकाचं ऐकून घेत होतो पण कधी एकमेकाला आधाराने कमी उरलेला नाही. अनेक किस्से हो कोणी कोणी येतं ज्यावेळेस नवीन उमेदवार पाहणा आत्तापासून पाहणा 5 वर्ष आधी त्याला खिशात हात घालायला लावा खर्च करावा आम्ही टाळ्या होतो ना त्यात काय काय मी ममता घेतलाय का हा मारुती आमदार की खासदार की. पण एकदा त्याच्या पवार साहेबांची हात बळकट करा. लढाई कोण अशी आपली किती मोठी लढाई आहे हे येतं सोडून आणि आपल्याला काही पोटं घडलो आपला वाद घेतला अशा नाराय कार्यकर्ते नाही या सरकारच्या स्पष्ट म्हणून तुम्ही त्याचे बरेचसे आधी ते आलेले नाही यायला तोंड होत नाही त्यांना माहिती आज काय होणार हिशो लेखा धोका काय होणार तो बेजे तोंडा असं जे करतो. म्हणून मित्र हो या सगळ्या गोष्टी एक उकूळ वगरले सकाळी 4 वाजता त्यांना नाशिकाकडे अटक केली होती ना अटक परदेशी केस आहे नी किती वाजता आलो तुमच्या आता धर्मात घेऊन तुम्हाला भेटायला जेलमध्ये 4:30 वाजता पोहोचलो होतो सकाळी साहेबाच्या रावणे गेले. अरे म्हणजे इमान सत्यश नाही हा
कोणाचं काम हो ना हो त्याचं कारण कानावर आलं की त्या अधिकाऱ्याला फोन जातोच, बोलणं करतोच, वापस गाव पाणी पुरवठा मंजूर, मंत्र्यांना मोठं टेंडर झालं, राज्य आपलं वर्क ऑर्डर झाली, कॉन्ट्रॅक्टर एक वर्ष झाली काम करत नाही, धारका दिवशी जर का बोला का मला पाणी प्यायचे जगा होतो माझं वैयक्तिक काम काहीच राहत नाही हो बरं पोलीस पाटीलची भरती आपली होत नाही मागे आम्ही निगंबर झाला की 97-98 मध्ये 21 गावची पोलीस पाटील नेमली होती का होतो भावनाला अलिबागला हरिनगरला आपल्या नरवाड डोळ्याला हा 23 पैकी 21 गावची पोलीस पाटील नेमली निगंबर होते अधिकारी कसे होते बदलीला घाबरत नव्हते हा अशा पद्धतीने खूपपर्यंत माणूस झटणार हो शेवटी वयाच्या मर्यादा येतात आर्थिक मर्यादा येतात आणि कार्यकर्ते तिथे एका तपाचे एका दिलाचे राहतात संजय करोडवर वारणे किशोर पाटलावर वारणे तो माझ्यावर वारे विलास राजूर वारणे तो माझ्यावर वारे हे त्याला म्हणतात संघटना त्याला म्हणतात संघटन कौशल्य ही त्याची भावना होती हा बरं झालं त्याच्यावर बिकली ना हे असे पाय झुपाट लोक आहे करा कुठे जाता हो हे तू कमी वेळेने विचारपूर्वक निर्णय घेऊ तुमच्या भावनांचा आदर कायम करत राहू तुम्ही आमच्याबरोबर राहा नका राहू रामाच्या कार्यक्रमात 5 मिनिटं आठी गेलो तर एवढे टोल एवढे टोल अरे 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 जसं काही आसमान खाली पडलं अरे राम सगळ्यांचा आहे मुसलमान समाजाचे कार्यकर्ते मला फोन करून सांगता की आता तू हिंदू की उठती की एवढं दादा भाव 5 मिनिट घ्या ऐका एवढा मोठे मला तुमची आपल्या बरोबर आलो तर त्यांनी त्यांच्या स्वार्थ ऐकलं कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर करणे एकेकाचं काम राहतो मी नेता नाही आहे मी तुमच्याकडे सामान्य कार्यकर्ता आहे कधी नेता म्हणून वागतोय नाही वागणार पण नाही आमच्या रक्तात पण दिली अरे भावना दाखवून आलेले आहेत काय बोलावं काय नाही जशी नवरी मुलगी बाहेर सोडून साजरी जाते ना त्याच्याकडे किती किती भावना होता मला माझ्या लोकला कधी 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 जाते रात्री काही जे पिऊन फोन करतात तेच तेच का तेच तेच का अरे ऐकलं ना बाबा सकाळी करतो ना मुद्दे अधिकाऱ्या कुठपर्यंत त्रास सहन करत जीव जातो जीव असे कार्यकर्ते कोणाच्या नशिबात राहत नाही ते आमच्या नशिबात मिळाले आणि काही पोटावर मुली इतके झुपाड आहे की चांगल्या घराचे वासे कसे फिरवायचे याच्या मी सुपारे तिथून घेऊन येतात खरं कुठे माणिक हो हे वाक्य जर खोटं असेल ना तुम्ही वयाने लहान असेल तू तर फेडरल मला डोकलोय फार यादा सर करतोय मी राष्ट्रवादी झाल्यापासून अरे पद दिल्यापासून तर जास्त यादा सर करतोय म्हणून आजची जी मिटिंग आहे सगळ्यांच्या भावनांचा मी आदर करतो मला थोडा अवधी दे विचार करायला मी आत्मचिंतन करेन कुठे गेलो तरी पहिले पवार साहेबांना जयंत पाटलांना मी भेटेन कारण जयंतरावांना फोन केला 15-20 मिनिटं पाहिजे बोलले म्हटलं साहेब मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं ना आता बोलतो सकाळी फोन आला गुलाबराव पण झाला रवींद्र भयंत आला म्हटलं आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की एकदा सगळ्यांना बोलवा एक वर्षापासून तुमच्या मागे लागलो एकदा काम कोणी करा माझी चूक असेल त्यांच्यासमोर तुम्ही मागे मागे पण त्यांची चूक असेल तर त्यांनाही तुम्ही समजून जा काय करा पाहिजे एक वर्षात वेळ मिळाले कोणा शेवटी आपण झालो माणूस
माझा दोन्ही काही निर्णय होईल तो मी व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना कळवी. ज्यांना माझ्याबरोबर यायचं पवार साहेबांकडे थांबायचं असलं तर पवार साहेबांना भेटायला येईल, तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल. आम्हाला कुठे प्रवेश करायचा असला तर मी जे माझ्याबरोबर येतील त्यांच्या सही प्रवेश असेल. एकटा उत्तर करणार नाही, मला ती सवय नाही. मी जे कोटा दे ते रोटा दे. मग मी रावण बघत मी चुरी विचारले का काम नाही आपल्या बाबत. अरे ओ फारुख भाई वो बोलते ना हमे पोसना है तो आप ऊपर उठा के बसो. सामने वाले समझते के दुआ मांगता है. विचार कर तो मानो उसकी एवढं प्रामाणिक राहून हे करू या बातच्यांना कोणता रोग झाला आपल्या बाबतीत. पद घेता तर असे बोटबोट बोलत. अरे 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 आता कोण स्वभाव तपासता येत नाही. ती तिकडे केटोस्कोप नाही हो डॉक्टरचा तपास ताप जसा तपास होत होता स्वभाव तपास झालं पाहिजे नाही का. माणूस शब्दावर भरोसा ठेवतो. अरे या पद घेतलेली मेरे मुलगी की एकटाण लगेच उलट ते बी स्वाद केलं समजवण्याचा प्रयत्न केला. अनिल भाई काय अनिल भाई बस किती वार तर बरोबर माहिती तुम्ही तुमचं समजा. माझं भाई तुम्हाला किती वेळा बोललो मी समजा म्हणून यांना. पर कुछ लोग आदत से मजबूर है. एवढंच बोलतो आपण एका शब्दावर आले स्वतःच्या खर्चाने आले हे आपली सेवा करू शकतो नाही. पक्षात असो दसो माझ्या अजून काही चूक झाली असेल तर उमेदवार आमच्याकडे त्यांनी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तिची मागणी मागतो. यापुढे साथ द्या जिथे राहील तिथे साथ द्या. नाही आले तरी मला राग येणार नाही. पण जिथे जागे राहिले तिथे इमानदारी राहील म्हणून माझं म्हणणं आहे. धन्यवाद. जय जय महाराज. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.